नागपुरात छान प्रयोग झाला. ज्यांनी रूल्स ऑफ द रोड पाळतात त्यांचे नंबर घेऊन त्यांना अवॉर्ड मिळायची सुरुवात झाली. त्यांना काय अवॉर्ड मिळायला लागला म्हणजे बा या म्हणजे आता राजकारणामध्ये खरं बोलणाऱ्याला अवॉर्ड देण्यासारखं झालं ते. आता खरं बोलणं हे अध्यारूत आहे ना आपल्याला. म्हणजे प्रामाणिक आहे याचा जर काय अवॉर्ड आपण द्यायला लागलो तर मग अजून काय म्हणायचं त्याला. अहो हा बेसिक आहे. पण आता यावेळी नागपूरच्या या प्रयोगामध्ये लाखो लोकांना अवॉर्ड मिळाले. कोणाला कपड्याच्या दुकानात डिस्काउंट मिळाला, कोणाला पिझ्झा करता मिळाला, कोणाला रेस्टॉरंटमध्ये मिळाला. तर त्यांनी एक थेअरी अशी मांडली की तुम्ही व्हायोलेशन करता त्यांच्या शिक्षा करता, पण जे नियमांनी चालतात त्यांना काही इन्सेंटिव्ह नाही. तर तो प्रयोग सध्या चांगला यशस्वी झाला. पण मुळामध्ये एकच आहे जे मला या 10 वर्षात खूप प्रयत्न केल्यावर अनुभवातून लक्षात आलं की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, मीडिया, सोशल ऑर्गनायझेशन. आता आम्ही NSSमध्ये रोड सेफ्टीचं त्यांची मदत घेणार, महाविद्यालयीन युवक, मीडियामधली लोकं. आता 3 तारखेला अमिताभ बच्चन, मी आणि सुधा मूर्ती यांचा रोड सेफ्टीवर कार्यक्रम आहे. तर अशा अनेक प्रयत्नांमधून लोकांना समजावून सांगणं. आता विशेषतः कसं आहे की मला मी पाय 4 ठिकाणी तुटला, ॲक्सिडेंट झाला माझा 2004 साली. आणि याचं कारण असं होतं की नागपूर रामटेकवरून या रस्त्यावर जे रस्त्यात झाडं होती ती झाडं कापण्याची कलेक्टरला परवानगी मागितली, पण त्यांनी न दिल्यामुळे त्याच्या बाजूला ट्रक उभा होता आणि झाडामुळे काही दिसलं नाही. आणि त्या गाडी ट्रकवर माझी गाडी जाऊन रेड लाईट कार हे केली, त्याला मोठी टक्कर दिली. पण नंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली की गोष्ट अशी लक्षात आली की माझ्या ड्रायव्हरला कॅटरॅक्ट निघाला. मग मी बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्रातल्या सरकारी ड्रायव्हर्सची चाचणी केली, त्यात 40% कॅटरॅक्ट निघाले. एका मुख्यमंत्र्याचा ड्रायव्हर एका डोळ्यांनी आंधळा निघाला, एका केंद्रीय मंत्र्याचा ड्रायव्हर दोन्ही डोळ्यांनी त्याला दिसत नव्हता. आणि म्हणजे हे पहिल्यांदा सरकारमध्ये मी पहिल्यांदा सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्या ड्रायव्हरचा प्रायव्हेट चांगल्या डॉक्टरकडनं पहिले डोळे तपासून घ्या. ही छोटी छोटी मुद्दे. मग आमच्या टोल नाक्यावर आम्ही चष्मे दिले, डोळे चेक करायची सुरुवात केली, खूप लोक कॅटरॅक्टवाले निघाले. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे. म्हणून आता तुम्ही जे म्हणता त्याच्यावर आम्ही आता पंजाब सरकारने असं केलं आहे की एक डिजिटल आपल्या घरी कॉम्प्युटरवर बसूनच तुम्हाला परीक्षा देता येईल. आणि त्याच्यामध्ये हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस आहे. आता जसं लोक मेडिकल चेकअप करतात तसे डोळे चेक करणार, विशेषतः 60 वर्षानंतर हे आवश्यक आहे. RTO मध्ये पण नियम आहे, याचे सर्टिफिकेट ते मागतात. तर लोकांनी स्वयंस्फूर्तीने जर याबाबतीत अवेअरनेस निर्माण करून या सगळी काळजी घेतली तर नक्की होईल. आणि मला आहे प्रश्न आहे, समस्या आहेत, पण अशी जगात देश आहे की तिथे ॲक्सिडेंट्सचं प्रमाण 0% आहे. त्यांनी 5-7% आता 0% आणलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून मी तुम्हाला आज माझ्याकडे आज सकाळी पियुष तिवारी आणि आमचे हर्ष पोद्दार म्हणून नागपूर जिल्ह्याचे SP आहेत ते भेटायला आले. दोघंही हॉवर्डचे विद्यार्थी आहेत. त्यांनी मला खूप सुंदर काम सांगितलं, त्यांनी सांगितलं. मी त्याच्या मागे होतो पण त्याला रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्यांनी नॅशनल हायवेचे नागपूर जिल्ह्यातील ॲक्सिडेंटल स्पॉट बाहेर काढले, स्टेट हायवेचे स्पॉट बाहेर काढले. मी त्यांना म्हटलं मला सगळे स्पॉट द्या, मी सगळे हे दुरुस्त करतो. आणि नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि NIT ला त्यांच्या क्षेत्रातले द्या. आणि म्हणून आम्ही खासदारांच्या अध्यक्षतेखाली एक अपघात निवारण समिती केली आहे. मधल्या काळामध्ये महात्मे साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा आम्ही त्यांना कार्याध्यक्ष करून टाकलं. आम्ही दरवेळा मिटिंग घ्यायचो. आणि आता जर पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलं, कमिशनर आणि SP आणि त्यांना महानगरपालिका किंवा NIT सारख्या PWD NHS अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी मिळून जर एकदा ठरवलं की जे रोड इंजिनिअरिंगचे जेवढे स्पॉट्स आहेत, ब्लॅक स्पॉट्स आहेत. तुम्हाला आठवत असेल की एक जयसिंगपूर बायपास म्हणून पुणे कोल्हापूर रस्त्यावर एक स्पॉट आहे. मी मंत्री होतो, मी एक अपघात निवारण समिती अपॉइंट केली. त्यात तांबे नावाचे अधिकारी होते, एक ट्रान्सपोर्टमधून येते बाबा डवरे म्हणून आमच्याकडे ट्रान्सपोर्टचं ते होते, त्यात पोलीसचे अधिकारी होते. आणि त्या एका स्पॉटवर 156 लोक मेली होती.
ती कर अशी चुकीची होती, पॉलिटिकल दबावाखाली रस्ता असा, कारण ती जागा घेतली सोडायची म्हणून त्यांनी ती जागा केली आणि 157 लोक 56 लोक मेलीत। मग मी लक्षात आल्यावर त्यांनी मला 2500 स्पॉट या कमिटीने सांगितले, ते मी स्टेट पीडब्ल्यूडीमध्ये त्याचा कार्यक्रम केला आणि तो स्पॉट दुरुस्त केला। आता आज आपण नागपुरात बसलो आहे, अजनी चौकामध्ये तो रणगाडा उभा आहे। या चौकात कमीत कमी वर्षाला 35 ते 40 लोक मरायचे, त्यावेळी ट्रकचा ट्रॅफिक नागपूर शहरातून मध्यातून जायचा। मग मी NIT कडनं एक प्लॅन तयार केला आणि त्याच्यामध्ये तो स्पॉट चौक जो आहे तो असा डिझाईन केला की त्यानंतर एकही ऍक्सिडेंट नाही झाला। तेव्हा काही लोकांचं सहकार्य, काही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा, काही रोड इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा, सामाजिक लोकांचं सहकार्य, आणि माझ्या असं लक्षात आलं की आता जे मोठे नागरिक आहेत 18 वर्षाच्या वरती, त्यापेक्षा जे 5व्या वर्गात 7व्या वर्गात 8व्या वर्गात आहेत, त्या मुलांना शिकवणं आणि समजावून सांगणं आणि त्यांना चांगलं तयार करणं, ते जर एकदा सुसंस्कृत आणि संवेदनशील नागरिक बनले आणि त्यांनी ठरवलं की मी हे नाही करणार, आता मला नाव नाही सांगणार, एक डॉक्टर आहेत नागपुरात, मी जात असताना ते असा रोड क्रॉस करताना उडी मारून कुदले एका ठिकाणी, मी गाड्या थांबवल्यावर मी त्यांना बोलावलं, डॉक्टर साहेब तुम्ही असं का करता, नाही नाही माझं चुकलं, आता मी नाही करणार, असं नका करू, एखाद्या गाडीखाली तुम्ही चिरडल्या जाल, पुन्हा नका करू। तर कुठे ना कुठे आता मी वर्तमानपत्रांना अशी विनंती केली होती की जे लोक अशा प्रकारे व्हायोलेशन करतात रेड सिग्नल, त्याचे फोटो काढा आणि पेपरमध्ये जसं हे बघा रेड सिग्नल होणार आहे फोटो, जसे रस्त्याच्या पूर्वी आमच्या मुंबईमध्ये फोटो काढण्याची एक टूम निघाली होती, खड्डे असतील त्याचे फोटो काढा, मुळामध्ये खड्डे पडतील असे रस्ते बांधताच कशाला, खरं सांगतो तुम्हाला, इतके उत्तम काही रस्ते आहेत की गेली 10-10, 15-15, 20-20 वर्ष छान आहे, तुम्ही केलेले रस्ते आहेत ते नाही त्याला खड्डे पडत आहेत। आमच्या मुंबईत का रस्त्यामध्ये खड्डे पडतात, तुम्हाला माहिती आहेत मुंबईमध्ये किती लोक मरतात, 13व्या नंबरवर आहे आपलं शहर। मुंबईमध्ये काय झालं की मुंबईत खूप पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे आपण बिटुमिन रोड जे, तुम्ही कव्हर करू नका हो तुम्ही त्यांना, तुम्ही कव्हर करताय असं असतं ते, पण मी तुम्हाला आता काय झालं ते सांगतो। चहल नावाचे कमिशनर आहेत, माहितीये चहल, चहलला मी खूप दिवसांनी मागे लागलो आणि आता आपण काय करतोय की 1000 कोटीची योजना त्यांनी मी मागे लागून तयार करायला लावली त्यांना आणि मुंबईमध्ये बिटुमिन रोडचं कन्व्हर्शन व्हाईट टॉपिंगमध्ये कन्व्हर्ट केला। तसं तुम्ही आता आपण रस्ते नागपुरात सगळे सिमेंट काँक्रीट रोड बनले, मी तुम्हाला सांगतो नागपूरच्या जनतेला मी गॅरंटी देतो की तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत, तुम्ही मेल्यानंतर तुमचा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत, आणि तुमचा मुलगा मेल्यानंतर त्याचा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत नागपूरच्या या रस्त्यावर खड्डे पडणार नाही। वा, याचं कारण काय झालं की आम्ही आता ते रस्ते उखडले आणि त्याच्यावर 8 इंची व्हाईट टॉपिंग कॉन्क्रिटिंग केलं। खरं म्हणजे याच्यात प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो, याच्यामुळे नगरसेवक नाराज होतात, इंजिनियर नाराज होतात, दरवर्षी गड्डे पडतात, दरवर्षी रस्त्यावर प्रोव्हिजन होते, सगळीकडे आनंदी आनंद असतो आणि आता हे जर परमनंट रस्ते बनले तर हे 40-40 वर्ष याच्यावर काही मेंटेनन्सच नाही, तर मग त्यांना वाटतं की आपलं काय, झाडं उगवत नाहीत, फळं येत नाहीत, आम्हाला ती खाता येत नाही। तुम्हाला माहिती नाही, मला मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा हायकोर्टापर्यंत केस गेली आणि कॉन्क्रीट रस्त्याच्या विरुद्ध एका वर्तमानपत्रात त्यांनी अभियान सुरू केलं होतं। सर, टार रोड सुद्धा किती वर्ष असायचे पूर्वीचे, तो टार आणि डांबर याच्यात फरक आहे ना, माणसं डांबरट आली ना त्यामुळे गोंधळ झाला नाही। आता म्हणलं हे व्हाईट टॉपिंगचं जे आहे ना, यांनी आता तुम्हाला सांग, तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून जाता, आता मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 99 साली बांधला, 1992, आता 24 वर्ष झाली, तुम्हाला एखादा गड्डा दिसला त्याच्यावर? साधारणतः एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यानंतर असा गड्डा जवळपास नाही, आता खरं म्हणजे 24 वर्ष म्हणजे त्याचा मेंटेनन्स पण करायला पाहिजे, पण जवळपास नाही आहे। मुंबई पुणे छान आहे रस्ता, कारण कॉन्क्रीटचा सुंदरच आहे रस्ता, पण तो काय आहे की बिटुमिनच्या रोडला जर 1 रुपया लागतो तो कॉन्क्रीटच्या रस्त्याला 1.5 रुपया लागतो। पण आता एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आणली आहे, ती अशी आहे की व्हाईट टॉपिंग